बाळापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, शेकडो हेक्टर जमीन मुसळधार पावसामुळे गेली रखडून. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने नदी नाले एकत्र झाले असून शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. मोरणा नदी काठात पेरणी झालेल्या शेतकऱ्याची जमीन काल झालेल्या पावसामुळे पूर्णतः वाहून गेली, त्यामुळे या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट समोर आलं. दिनांक 27 जून रोजी सायंकाळी जोरदार पावसानं रात्रभर हजेरी लावल्यानं नदी नाले पावसाने एकत्र झाले. बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम माजरी येथील भरपूर पाऊस झालेल्या माजारी गावाजवळचा नाला ओव्हरफुल झाला होता. यामुळे माजरी अकोला मार्गाचा संपर्क तुटला होता. शेतात भरपूर पाणी साचल्यानं नाल्याचे पाणी शेतात घुसल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम लातूर येथे मोण्या नदी ओव्हरफुल झाल्यानं मोरणा नदी काठातलं हातरुण भाग 2, अंधुरा भाग 2, मालवण्णा लोणाग्रा या परिसरातलं शेत पाण्यानं खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून व कर्ज घेऊन बी बियाणे घेऊन आपली शेती पेरली होती, परंतु एकाच पावसानं नदीच्या काठच्या शेतकऱ्यांचं डोळ्यात पाणी, जोरदार पावसानं अश्रू आणले. दादा, माजरी येथील रामहरी कसब गाडगे या शेतात मी उभा आहे आणि बंडूभाऊ बबन साबळे यांचं शेत इकडून आहे. हे सर्व पोझिशन तुम्ही पाहून घेऊ शकता की हे शेतीची अशी हाल झालेला आहे. या शेतात 3 वर्ष ते 4 वर्ष काही पिकत नाही आणि या वर्षीचं तर बघा काहीच नाही. सध्या घरात काही नाही आहे, सध्या पेरणीची सोय नाही. टिबलनं पेरणीची आहे, 2 खेप पेरली मोडली, तिसऱ्यांदा हे पेरली, हे पुराण होऊन गेली. सध्या कंडिशन अशी खराब व्हायला की घरात आर्थिक परिस्थिती अशी येईल की घरात कोणाला जर पूर्ण पैसे मागायले तर पूर्ण पैसे नाही सध्या द्याले. तर हे शेतीला वावर तयार करायला काही लावू पण याच्यात काही करू. एकरी 20 ते 25 हजार रुपये पहिलंच खर्च व्हायलाय, डबलचा 15 हजार जायलाय. हे काहीच नाही सध्या. आम्हाला सध्या आता गळ फास केल्याशिवाय काहीच पर्याय नाही. जर दादा गव्हर्नमेंटनं जर याच्यावर काही उपचार केला नाही तर आत्महत्येशिवाय कोणता इलाज नाही. प्रशासनाला एवढीच मागणी आमची की जे नुकसान झालं ते त्याची भरपाई देण्यात यावी, अन्यथा आम्हाला गळफास केल्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. माझं शेत तुम्ही बघू शकता काय हाल झाले शेताचे. शेताची अशी कंडिशन आहे की ते यावर्षी पेरू पण शकत नाही अशी कंडिशन झालेली आहे. पाहून घ्या तुम्ही हा व्हिडिओ. आणि गव्हर्नमेंटला मी माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वे करावा आणि सर्वे केल्यावरच याचं बेनिफिट भेटावं असं काही आमचं म्हणणं नाही की हा खोटा व्हिडिओ नाही आहे. अगोदर गव्हर्नमेंटनं सर्वे करावा. तुमचा गट नंबर सांग. 70. माझा 169 हा गट नंबर आहे. गव्हर्नमेंटनं याचे सर्वे करूनच याच्यात हे करावं, हस्तक्षेप करावं असं आमचं काही म्हणणं नाही की विनाकारण. पहिल्यांदा बाहेर फिरलं आणि आता हे वाहून गेलं. गव्हर्नमेंट करून काही ना काही मदत पाहिजे. आता आघाडी सरकारकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की काही ना काही मदत दिली पाहिजे. आता ते पहिलं पेरून जे घेतलं आम्ही, आता तर आम्हाला तर लस आता हे झालं. आता बी भरत नाही, आता तर काहीच नाही. आता याच्यात काय करावं हे आम्हाला काही सुचत नाही. आता हा पहिला पूर गेला, अजून नंतर बी हे असंच झालं तर काय करावं. असं सरकारनं काही ना काही विचार करून आम्हाला मदत द्यावी, फक्त एवढी विनंती आहे.